कोगनोळी तालुका निपाणी येथील आंबेडकर नगरमध्ये बांधलेल्या गटारे पाडून त्याच ठिकाणी नवीन गटार बांधण्याचा कॉन्ट्रॅक्टरचा घाट. आंबेडकर नगर येथील जनतेतून मागणीच्या आधारे जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे यांनी आपल्या जिल्हा पंचायत फंडात येथील आंबेडकर नगरमधील नवीन गटार बांधकामासाठी निधी मंजूर केला होता. जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे यांनी मंजूर केलेल्या निधीतून नवीन गटारी बांधकाम करण्याच्या होत्या, पण त्याची पाहणी न करता व जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे यांना विश्वासात न घेता कॉन्ट्रॅक्टरने स्वमर्जीने या कामाची सुरुवात केली. नवीन गटारी बांधकामासाठी निधी मंजूर झालेला असताना सुद्धा कॉन्ट्रॅक्टरने जुन्या बांधीव गटारी पाडून त्याच ठिकाणी नवीन गटारी बांधण्याचा घाट घातला व स्वतः गटारी पाडून त्या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू केले. या बांधकामाला आंबेडकर नगरातील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला व काम बंद पाडले होते. ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर परत कॉन्ट्रॅक्टरने ते काम सुरू केले असून जुन्या गटारीवरती नवीन गटारी उभारण्यात सुरू केले आहे. यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे यांच्याशी आंबेडकर नगर ग्रामस्थांनी चर्चा केली असता जयवंत कांबळे यांनी सांगितले की आंबेडकर नगर येथील नवीन गटारीसाठी हा निधी मंजूर झाला असून यातून नवीनच गटारी बांधण्यात येणार असून जुन्या गटार यांचा काहीही संबंध नाही. कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून जे काम सुरू होत आहे ते चुकीच्या पद्धतीने सुरू असून ते बंद करण्यास सांगितले आहे. असे असताना देखील कॉन्ट्रॅक्टरने मनमानी कारभार करून आहे असे असताना देखील कॉन्ट्रॅक्टरने मनमानी कारभार करून त्या गटारींचे काम सुरू केलेले असे असताना देखील कॉन्ट्रॅक्टरने मनमानी कारभार सुरू केला आहे. त्या गटारींचे काम सुरू केलेले काम हे गैर असून ते काम योग्य ठिकाणी करण्यात यावे असे मागणी ग्रामस्थांतून होत आहे. लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांनी त्वरित या कामाची पाहणी करून योग्य त्या ठिकाणी काम सुरू करून आंबेडकर नगर ग्रामस्थांची समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी होत आहे.